जसं अमरावतीतल्या जिल्ह्यातलं एक भांडण आहे तसं जळगावमध्ये तुमचे आणि चिमणरावांचे जे काय मध्ये मध्ये आम्हाला वेगवेगळ्या जळगावच्या निकषामध्ये आणि याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. एखाद्या मूर्तीच्या आरतीला एखाद्याला बोलवणे आणि गावाच्या लोकांनी तिथे पाणी पुरवण्याचे भूमिपूजन करणे, तिथे योगायोगाने राष्ट्रवादीचा मुलगा त्याचा मुलगा तिथे असणे, याचा अर्थ तुम्ही राष्ट्रवादीशी मॅच झाले असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये मग 32,000 योजनांचे काम चालू आहे, तिथे कोण कोणाचं नारळ फोडतं समजत नाहीये. असं नारळ एकमेकांबरोबर फोडल्याने जर पक्षांतर होत असेल किंवा पक्षाला पळत मिळत असेल तर मग शरद पवार आणि आशिष शेलारांनी एका व्यासपीठावर यायला गरजच नव्हती. हे बोलणं चुकीचं आहे. हे बघा, पारोडा मार्केट कमिटीचं इलेक्शन झालं तर सतीश अण्णांचे घरचे दोन लोक बिनविरोध चिमणाबांनी काढले, मोरे काकांच्या घरचे लोक दोन बिनविरोध चिमणाबांनी काढले, गेटी नानांचे दोन बिनविरोध चिमणाबांनी काढले. आता दोन मोरे काका आणि सतीश अण्णा हे राष्ट्रवादीचे आहे. मार्केट कमिटीमध्ये एका बरोबर हे आय लव्ह यू करून मार्केट कमिटी बिनविरोध काढतात तेव्हा त्यांचं बळ कुठे जातं? आणि इथे ते म्हणत असतील की माझा मुलगा एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेला तर इथे राष्ट्रवादीला बळ देत आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे ही चुकीची बाब आहे. जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा गैरसमज झालेला असेल तर तो गैरसमज काढू. पण आमचा जिल्हा एक संघ आहे आणि तो एक संघ ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण मागे सुद्धा गुलाबराजी एक फोन आम्ही व्हायरल झाला होता, आता त्याची पुष्टी तुम्ही कराल की नाही मला माहित नाही. त्याच्यात सुद्धा चिमणराव बोलत होते की मी आधी गेलो होतो, तुम्ही नंतर गेला होतात, आधी बंड करणारे लोकांचा आधी क्लेम होता, तुम्ही नंतर जॉईन झालात, तुम्ही सुरुवातीला उद्धव ठाकरेंसोबत होतात मंत्रिमंडळाच्या पूर्वीची ते तुमच्या त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी कसं आहे आता मला ते प्रतिक्रिया देणं आवडत नाही. याचा अर्थ असा की मी नंतर गेलो, ती व्हायरल क्लिप जामनेरची झाली, मी कधी त्याच्यावर बोललो नाही आणि ती प्रतिक्रियाही दिली नाही. कारण की त्यांच्या मनात काय असेल ते त्यांच्या मनात असेल. शेवटी प्रारब्धाशिवाय काहीच गोष्टी होत नाही. आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्या बाबतीमध्ये जो गैरसमज आहे तो फक्त पाण्याच्या योजनेचा होता. तो काही राणांसारखा आरोप नव्हता आमच्यावर. फक्त पाण्याचं भूमिपूजनाला हा गेला. आता देवीची आरती होती, दोघं एकाच ठिकाणी होते, त्याच दिवशी पाणी पुरवठ्याचं योजनेचं भूमिपूजन होतं. आता आदरणीय चिमणाबांच्या मतदारसंघात 50 पाण्याची योजना मंजूर आहे. ते स्वतः जाऊन नारळ फोडता, कधी माझं त्या ब्लॅकबोर्डवर नाव नसतं. प्रोटोकॉल असा म्हणतो की योजना जर मंजूर झालेली असेल तर त्या खात्याच्या मंत्र्याचं नाव असलं पाहिजे. आम्ही कधीच म्हणलं नाही की तुम्ही माझं नाव पत्रिकेत का टाकलं नाही. छोट्या विचाराच्या गोष्टी माणसाने करू नये. राजकारणामध्ये मोठं मन ठेवावं लागते. आणि असं जर राहिलं असतं तर काल परवाकडे आपण पाहिलं ना की मिलिंद नार्वेकर असेल, शरद पवार असतील, आशिष शेलार असतील, सगळे एक व्यासपीठावर दिसले. मग उद्या हे दुकानं बंद करावं लागतील सगळे. पण गुलाबराव, त्या क्लिपवर एक गोष्ट काय आम्हाला वाटली माहितीये का, की चिमणराव पाटलांना दुःख याचं आहे की ते त्यांनी रिस्क पहिली घेतली. ते सुरतला गेले बसने, सुरतवरनं त्यांना चार्टर्डने तिकडे गुवाहाटीला घेऊन गेले. तुम्ही आपले डायरेक्ट गुवाहाटीला पोहोचलात, तुम्ही गुवाहाटीला पोहोचलात आणि तुम्ही मंत्री झालात. पण चिमणराव पाटलांना असं वाटलं होतं की कदाचित जळगाव मधनं त्यांना पहिली संधी मिळू शकते कारण ते पहिल्यांदा गेलेले आहेत. जो पहिला धारेचा त्याचा पहिला क्लेम असं त्यांच्या ऑडिओ क्लिप मधनं साधारणतः वाटत होतं. ह्याच्यातनं हे कुठेतरी वाद निर्माण झालेत का, कुठेतरी मंत्री नाही मला त्या गोष्टीची आयडिया नाही. मला तर चंद्रकांत पाटील आले आणि त्यांच्याबरोबर मी गुवाहाटीला गेलो हे अख्ख्या जगाला माहित आहे. सुरतहून गुवाहाटी गेलो आणि ते माझ्या पहिले गेले. आता ते कासवाची याची गोष्ट आहे, कुठली सासाची आणि काय म्हणतात ती कासवाची ससा. आता ससा पुढे निघाला, माझा काय दोष आहे? नाही, तुम्ही खरे कासवात, तुम्ही आरामात आलात आणि तरी सुद्धा तुम्ही रेस जिंकली असं कुठेतरी त्यांना वाटत. नाही नाही, मी आदरणीय उद्धव साहेबांना भेटलो आणि एकट्यानाही भेटलो, 22 लोकांना जाऊन भेटलो की गाडी रिव्हर्स घ्या, गाडीचा रिव्हर्स गिअर मारा, आपल्याला गाडी पलटी केली पाहिजे. आणि ज्यावेळेस मला तिथून आमच्या 22 आमदारांना निराशा झाली की तुम्ही जाऊ शकता, त्यावेळेस आम्ही गेलो आहे. आम्ही खोक्याच्या भरोशावर नाही गेलो. खोक्याच्या भरोशावर गेलो असतं तर 22 आमदार उद्धव साहेबांना भेटायला गेले नसते, त्यांना सांगितलं नसतं की साहेब तुम्ही यांना वापस बोलवा. जे आमच्या मनात शिवसेना वाचावी, बाळासाहेबांची शिवसेना एक संघ असावी हे आमच्या डोक्यात त्यावेळेस होतं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबांकडे गेलो. त्यावेळेस आम्हाला उत्तर मिळालं ते संजय राऊतांकडनं मिळालं की आप तो बोले शेर जैसे दिखते और चुहे जैसा दिल आहे. उडाले ते कावळे म्हणले, राहिले ते मावळे. आता उडाले सगळे कावळे, करणार काय? शेवटी पैशांच्या भरोशावर जर गेलो असतो करण्याची गरज पडली नसती, आम्ही सरळ पळालो असतो. मी 33 नंबरचा माणूस होतो. मी 33 म्हणून गेलो आणि आम्हाला घेऊन जाणारे चंद्रकांत पाटील होते.